कला विश्वातील अनेक अपडेट्स जाणून घेण्यासाठी शेजारच्या बेल आयकॉनवर क्लिक करा आणि सबस्क्राईब करा अल्ट्रा मराठी बॉलिवूडचा आघाडीचा सुपरस्टार अक्षय कुमारच्या चुंबक या चित्रपटातल्या एका कलाकाराला शोधण्यासाठी सिनेमाच्या टीमला बरीच मेहनत घ्यावी लागली कोण आहे तो कलाकार तो आहे पुण्यात राहणारा साहिल जाधव हो। शाळेत शिकणारा एक किशोरवयीन मुलगा जो खर तर चुंबक या सिनेमाच्या माध्यमातून पहिल्यांदाच कॅमेऱ्याला सामोरा गेलाय साहिलचा या भूमिकेसाठी शोध कसा लागला हे जाणून घेऊया या सिनेमात बाळू या व्यक्तिरेखेसाठी कलाकार शोधण्याचं काम सुरू होतं हा कलाकार एक चांगला अभिनेता तर हवाच पण त्याच्यातली निरागसता देखील चेहऱ्यावर दिसणं आणि त्याचसोबत तो प्रगल्भ असेल असा कलाकार शोधणं फार गरजेचं होतं अनेक आठवडे कास्टिंगचं काम करूनही आणि तब्बल अडीचशेहून अधिक मुलांचे विविध जिल्ह्यांमध्ये जाऊन ऑडिशन घेऊनही या चमूच्या हाती काहीच लागत नव्हते त्यांनी मग ही संपूर्ण प्रक्रिया पुन्हा नव्यानं सुरू करण्याचं ठरवलं आता सिनेमाच्या शुभारंभाला उरले होते केवळ पंचवीस दिवस अशावेळी साहिल जाधव हा शाळकरी मुलगा या चित्रपटाच्या कास्टिंग टीमला भेटला तो खरंतर हौशी रंगभूमीवर कार्यरत होता यापूर्वी साहिल कधीही कॅमेऱ्याला सामोरा गेला नव्हता त्याला त्याच्या या भूमिकेत लवकरात लवकर शिरणं गरजेचं होतं यासाठी त्यानं दोन आठवड्यात एक कार्यशाळा सुद्धा पूर्ण केली आणि दिग्दर्शक संदीप मोदी लेखक सौरभ भावे यांच्याकडे त्यांनी प्रशिक्षण घेतलं बाळू ही व्यक्तिरेखा साकारण्यासाठी आपण या भूमिकेला योग्य न्याय द्यावा म्हणून त्यानं स्वतः रेस्टॉरंट मध्ये कामही केलं आणि तेथील वेटर्स बरोबर तो काही दिवस राहिला सुद्धा तर अशा रीतीनं अक्षय कुमारच्या चुंबक या सिनेमात बाळू या व्यक्तिरेखेसाठी साहिल जाधव या नव्या शाळकरी मुलाची निवड झाली सत्तावीस जुलै दोन हजार अठरा रोजी प्रदर्शित होणाऱ्या या सिनेमाचा रिव्ह्यू अल्ट्रा मराठीवर पाहायला विसरू नका पाहत राहा आणि सबस्क्राईब करा अल्ट्रा मराठी